नमस्कार. तर आज आपला होळी सणानिमित्त आपल्या गावाला शिमगा महोत्सव साजरा केला जातो. तर शिमगा महोत्सव काय असतो, तर काल होळी पेटली आपली, जी मोठी होळी आहे असती ती होळी आहे पेटली काल. आणि होळीनंतर हे लहान लहान चिमुरडे आपल्या तयारान भागातलेच आहेत आणि त्यांनी आज एक सॉन्ग तयार केलेलं आहे. एक सॉन्ग म्हणजे आता गावाला या बघा, हा जो छोटा मुलगा आहे त्यांनी हनुमानाचा ड्रेस परिधान केलेला आहे आणि हे पूर्ण असे गावोगाव फिरून, हे प्रत्येक घरापाशी फिरून ढोलताशांच्या गजरामध्ये हनुमान नाचतो. आणि त्याच्यानंतर जे आपले ग्रामस्थ वगैरे असतात त्यांना काही जण तांदूळ स्वरूपात किंवा काही जण पैशांच्या स्वरूपात त्यांना एक मदत केली जाते. आणि ते असं मस्तपैकी कितीला तुम्ही रे, सातवी आठवी नवीची पोर आहेत, एकदम अशी छोटी छोटी आहेत. आणि आपल्या गावाकडे ही प्रथा, ही परंपरा या लहानग्यांनी जपून ठेवलेले, ही एक खरंच चांगली बाब आहे. कारण की जे मोठे युवक आहेत, जे मोठे मोठे पोरं झाले, ते अजिबात या गोष्टीकडे पाहत नाही किंवा या गोष्टी पाहत पण नाही आहेत. आणि मित्रांनो, मस्तपैकी या लहान पोरांनी खूप छान असं आज एक सॉन्ग तयार केलेलं आहे आपल्या पुढं. आणि मागच्या वर्षी यांनी नवरा नवरीचं पण सॉन्ग तयार केलेलं, नवरा नवरी बनून आलेले, ते पण आपण यूट्यूबला टाकलेलं असतं. आणि यावर्षी हनुमान झाले, हनुमानाचं नाव काय, ओमकार, ओमकार हनुमान झालेला आहे. आणि कोकाटेवाडीच्या तयरांचे, कोकाटेवाडी एक गाव आहे, त्या गावातील सर्व पोर आहेत आणि मस्तपैकी त्यांनी केले. त्यांच्यासाठी खरंच अप्रिशिएट करतोय आपण आज का, आणि प्राऊड पण फील करतोय. आणि त्यांच्यासाठी आपण एक छोटीशी एक देणगी स्वरूपात त्यांना 50 रुपये आपण देऊया घ्या रे. तर त्यांना कसं असे पैसे वगैरे देऊन, आपण तांदूळ वगैरे देऊन, त्या तांदळाची खीर वगैरे करतात ते नंतर जाऊन सर्व ग्रुपने. आणि असं मस्तपैकी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या हनुमानला जास्त थोडंसं हे करा, थोडं अप्रिशिएट करा. कारण की अशा लहान मुलांना आपणच अप्रिशिएट जर केलं तरच ही लहान पोरं पुढे जाऊन काहीतरी करतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, होळी हा रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. हे राधा आणि कृष्ण देवतांचे शाश्वत आणि देवी प्रेम साजरे करते. या व्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकशिपूवर नरस यांच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते, परंतु भारतीय देशात व आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागांमध्ये देखील पसरली जाते. आणि आपल्या या गावाकडे खातात का पण खीर करून नक्की.